नमस्कार, आपल्या सर्वांचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल समथिंग न्यू मध्ये। आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे शिवजयंती निमित्त मराठी भाषण। प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय। स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज की जय। जय जिजाऊ जय शिवराय। जय जिजाऊ जय शिवराय। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत मला शिवरायांविषयी माझे मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली, त्याबद्दल आयोजकांचे आभार। महाराष्ट्राचे आदिदैवत भूपती नृपती पृथ्वीपती परमप्रतापी प्रगल्भ बुद्धिमान विज्ञाननिष्ठ जगविख्यात विश्ववंदनीय राजाधिराज योगीराज श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांना या जिजाऊच्या लेकीचा मानाचा मुजरा मानाचा मुजरा। छत्रपती शिवाजी महाराज की हे शब्द कानावर पडताच ज्यांच्या मुखातून आपोआपच जय बाहेर पडतो, रक्त सळसळते, छाती अभिमानाने फुगते आणि अंगावर सरकण काटा येतो, अशा मराठमोळ्या बंधू आणि भगिनींनी, मी राजश्री भगवान मुंडे आज मी येथे अशा एका महान महापुरुषाची गाथा उलगडणार आहे ज्यांचा मला तुम्हालाच नाही तर संपूर्ण देशाला अभिमान आहे। विजयासारखी तलवार चालवून गेला, निधड्या छातीने हिंदुस्तान हलवून गेला, वाघ नख्याने अफजल खानाचा कोथळा फाडून गेला, स्वर्गात गेल्यावर ज्याला देवाने झुकून मुजरा केला, असा मर्द मराठा शुभा होऊन गेला, असा मर्द मराठा शुभा होऊन गेला। आज या मातीमध्ये जन्म घेतलेल्या मुलाला सांगावे लागत नाही की छत्रपती शिवाजी महाराज कोण होते, कारण जन्मताच इथली माती त्यांच्या मनामध्ये शिवरायांचे नाव कोरून ठेवते। शिवछत्रपती हे नाव भारतातच नव्हे तर संपूर्ण जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत सर्वत्र पसरले आहे। कोण होते हे शिवाजी, असे कोणते काम त्यांनी केले की आज 350 वर्ष उलटूनही त्यांच्या नावाचा जय जयकार सगळीकडे होतो। इथल्या लोकांना तर सोडाच, पण इथल्या दऱ्याखोऱ्यांना जरी विचारले की शिवाजी महाराज कोण होते तर ते सांगतील, रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता, रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता, विचारा त्या सह्याद्रीला आणि विचारा त्या सागरी लहरींना माझा शुभा कसा होता, माझा शुभा कसा होता। खर तर छत्रपती शिवाजी महाराज हे नावच असं आहे की त्यांच्या नावातील प्रत्येक अक्षर हे त्यांच्या कार्याची व पराक्रमाची महती सांगणारे व प्रेरणा देणारे आहे। चो 36 हत्तीचे बळ असणारे, त्र त्रस्त मोगलांना करणारे, प परत न फिरणारे, ती तिन्ही जगात जाणणारे, शी शिस्त प्रिय, वा वाणी जतेज, जी जिजाऊचे पुत्र, म महाराष्ट्राची शान, हा हार न मानणारे, रा राजाचे हितचिंतक, जो जनतेचा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। कोणी एके काळी आम्ही जनावरासारखं जीवन जगत होतो, आमचा आमच्या अन्नधान्यावर तर सोडाच, पण आमच्या देहावर देखील आमचा अधिकार राहिला नव्हता। जनावर आणि माणसं तर दूरच, पण इथल्या मंदिरातील देव देखील इथे सुरक्षित राहिला नव्हता। याच दरम्यान सिंदखेडचे राजे लखोजी जाधव यांची कन्या, कन्या म्हणजे साक्षात दुर्गा भवानी रणचंडी जशी जिजाऊ यांचा विवाह तोडीस तोड निजामशाहीचे थोर सरदार मालोजी राजे भोसले यांचे सुपुत्र शहाजी राजे भोसले यांच्याशी झाला। त्यावेळी या महाराष्ट्रात 5 सुलतानी सत्ता राज्य करीत होत्या, त्यांच्या आपापसात सतत लढाया व्हायच्या, यात महाराष्ट्राचे मोठे नुकसान व्हायचे, मराठा सैनिक नाहक होऊन मारले जायचे। अशा या परिस्थितीत महाराष्ट्राच्या भूमीला हवा होता एक झंकार, धगमगता पेटता अंगार, अखेर ती वेळ आली, अखेर ती वेळ आली आणि सह्याद्रीची गर्जना झाली। फाल्गुन वद्य तृतीया शके 1551 19 फेब्रुवारी 1630 रोजी जिजाऊची पुण्याई आली होती फळाला,
कारण जनतेचा पोशिंदा राजा शिवबा जन्मला. अरे माझा राजा जन्मला, माझा शिवबा जन्मला. दीनदलितांचा कैवारी जन्मला, दुष्टांचा संहारी जन्मला. अरे माझा राजा जन्मला, माझा शिवबा जन्मला. शुभांचा जन्म झाला आणि गेल्या कित्येक वर्षापासून अंधारात चासवडणाऱ्या या महाराष्ट्राच्या माथ्यावर जणू प्रकाशाची किरण पसरू लागले. शिवराय जिजामातेच्या संस्काराखाली हळूहळू वाढू लागले. जिजाऊंनी शुभांना लहानपणापासूनच सत्यासाठी व न्यायासाठी लढायला शिकवले. जर कुणी चुकत असेल तर त्याला सत्याची वाट दाखवा आणि जर कुणी नडत असेल तर त्यांना मराठ्याची जात दाखवा, अशी शिकवण जिजाऊ कडून शिवरायांना मिळत गेली. भोळ्या बाबड्या जनतेला गुलामगिरीतून मुक्त करण्याचा दृष्टिकोन त्यांनी शिवरायांसमोर ठेवला. म्हणूनच म्हणावेसे वाटते, थोर तुमचे कर्म जिजाऊ उपकार कधी न फिटणार, चंद्र सूर्य असेपर्यंत नाव तुमचे न मिटणार. अशा वीर मातेने घडविलेला कसा असेल तो पुत्र, कसा असेल तो राजा, कसे असेल ते राज्य आणि कसे असतील ते छत्रपती. अहो शिवछत्रपती म्हणजे मावळ्यांचा मेळ, शिवछत्रपती म्हणजे मनगटातील बळ, शिवछत्रपती म्हणजे तलवारीची धार, शिवछत्रपती म्हणजे छातीवरचा वार, शिवछत्रपती म्हणजे मनामनातील धैर्य, शिवछत्रपती म्हणजे सह्याद्रीचे शौर्य, शिवछत्रपती म्हणजे जिजाऊंचे पुत्र, शिवछत्रपती म्हणजे व्यक्ती नसून एक विचार आहे. व्यक्ती नष्ट होतात पण विचार कधीही नष्ट होत नाहीत. आणि अशा विचारांना घडविण्याचे काम केले राजमाता जिजाऊंनी. मातेकडून मिळालेले संस्कार व स्वराज्य स्थापनेची प्रेरणा घेऊन शिवाजी महाराजांनी आपल्या बांधवांना गुलामगिरीतून मुक्त करण्याचा उद्देश डोळ्यासमोर ठेवला आणि त्याचप्रमाणे वाटचाल केली. त्यांनी सह्याद्रीच्या कडेकपारीत भटकंती करून सवंगडी गोळा केली. तानाजी, एसाजी, नेताजी, सूर्याजी, बाजी यासारखे जीवाला जीव देणारे मावळे जमवले. रायरेश्वराच्या साक्षीने स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतली. हर हर महादेव अशी गर्जना अस्मंतात घुमली आणि वयाच्या 16व्या वर्षीपासून स्वराज्य स्थापनेचा प्रवास सुरू झाला. एक होते शिवाजी, भीती नव्हती त्यांना जगाची, चिंता नव्हती परिणामांची, कारण त्यांना साथ होती मावळ्यांची आणि शिकवण होती जिजाऊंची. त्यांची जात होती मर्द मराठ्यांची, देशात लाट आणि भगव्या झेंड्याची आणि मुहूर्तमेढ रोवली स्वराज्याची. म्हणूनच म्हणतात जय जिजाऊ जय शिवाजी, जय जिजाऊ जय शिवाजी. शिवरायांनी आपले शौर्य, कल्पकता, संघटन कौशल्य, राज्य धर्मपालन, स्त्री दाक्षिण्य आदी गुणांनी गेली अनेक शतके पारतंत्र्यात बुडालेल्या या भूमीला स्वातंत्र्य मिळवून दिले. हातात धरली तलवार, छातीत भरले पोलाद, हातात धरली तलवार, छातीत भरले पोलाद. धन्य धन्य हा महाराष्ट्र, धन्य आपले महाराज. धन्य धन्य हा महाराष्ट्र, धन्य आपले महाराज. आज 350 वर्ष होऊनही महाराजांचे कार्य, पराक्रम, विचार यांची प्रेरणा ताजीच आहे. इतिहास विसरणारी माणसे इतिहास घडवू शकत नाहीत आणि इतिहास घडविणारी माणसे इतिहास कधीच विसरू शकत नाहीत. हाही एक इतिहासच आहे. निरक्षर मराठ्यांचा इतिहास सुवर्ण अक्षराने लिहून ठेवावा इतका तेजस्वी आणि ओजस्वी इतिहास याच मातेत शिवरायांनी घडविला. घेऊन मुठभर मावळे आणि निधडी छाती, सोडून सार ऐश्वर लढलास तू या मातीसाठी. विसरणार नाही महाराष्ट्र कधी तुझ्या कार्याची महती. तूच आमचे मंदिर, तूच आमची मूर्ती, तूच आमचे मंदिर, तूच आमची मूर्ती. मित्रांनो, आजच्या या युगात खरी गरज आहे ते शिवरायांचे विचार आणि गुण अंगी बांधण्याची, शिवरायांचा इतिहास जपण्याची, गड किल्ल्यांचे रक्षण करण्याची, छत्रपती शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्याप्रमाणे कार्य करण्याची, परस्त्रीला माते समान मानून तिचे रक्षण करण्याची, जात भेद न मानता सर्वांनी एकत्र येऊन कार्य करण्याची. आणि हीच असेल माझ्या राजाची जयंती, छत्रपतींची शिवजयंती. जाता जाता मी एवढंच म्हणेन, तोंडात नको हृदयात शिवभक्ती नित्य असू दे, तोंडात नको हृदयात शिवभक्ती नित्य असू दे. शिवशाहीची सारी तत्वे वागण्यातून तुझ्या दिसू दे, शिवशाहीची सारी तत्वे वागण्यातून तुझ्या दिसू दे. शिवरायांच्या नावाचा जयघोष करून मी माझे छोटेसे भाषण संपविते.
छत्रपती शिवाजी महाराज की जय। स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज की जय। स्वराज्य जननी जिजा माता की जय। जय जिजाऊ जय शिवराय। जय जिजाऊ जय शिवराय। धन्यवाद। थैंक यू। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा व यासारखे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा, यामुळे आमच्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल सर्वात आधी तुम्हाला।